मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकल सेवेत महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा विषय अधिक गांभीर्यानं घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण महिला सुरक्षेच्या बाबतीत गेल्या गेलेल्या एका सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर आले. 40% महिलांनी लोकलमध्ये रात्री 11 प्रवास करणं असुरक्षित वाटत असल्याचं म्हटलंय, तर 28% महिलांनी रात्री 10 प्रवासासाठी सुरक्षेची मागणी केली आहे. आता हे सर्वेक्षण कधी केलं गेलं, तर 1 मार्च ते 31 मार्च या कालावधीत, आणि यासाठी 21 प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर 3000 महिलांनी आपली मतं नोंदवली आहेत. काय काय समोर आलंय, तर रेल्वे प्रवासात गुन्हा घडला तर केवळ 29% महिलाच तक्रार करण्यासाठी पोलीस ठाणं गाठतात. उर्वरित 71% महिला केवळ भीतीपोटी तक्रार करत नाहीत. 12% महिला लैंगिक अत्याचाराच्या लाजेखातर तक्रार करत नाहीत. चोरीच्या बाबतीत वस्तूची किंमत तक्रार करण्यासारखी नसल्याचं सांगत 12% महिला पोलिसात जातच नाहीत. बरं, महिला प्रवाशांनी कोणकोणत्या मागण्या केल्या आहेत? रात्रीच्या प्रवासात महिला डब्यात वर्दीतील सुरक्षा वाढवणं, तिकीट तपासणीस वाढवणं, लोकल फेऱ्या वाढवणं, महिला डब्यांची वाढ, महिला डब्यातील भिकारी आणि दारुड्यांवरती कारवाई आणि पुरुष फेरीवाल्यांवरती कारवाई झाली पाहिजे, अशा प्रमुख मागण्या आहेत. मुंबईसारख्या शहरात जर लोकल प्रवासाबाबतची अशी आकडेवारी समोर येत असेल तर नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्हाला मुंबई लोकलच्या रात्रीच्या प्रवासाबद्दल काय वाटतं? खास करून महिला प्रवाशांचे काही अनुभव असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. आणि मुंबईशी निगडीत अपडेट्स आणि बातम्यांसाठी लोकमत मुंबई .com ला भेट द्या. फेसबुक, इन्स्टापेज फॉलो करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.